मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ गौरीच्या आगमनाविषयी आहे. आमच्या घरी या गौरीचे स्वागत कसे केले जाते ते आपण बघणार आहोत. गणपती धूमधडाक्यात घरी आल्यानंतर काही दिवसातच या गौरीचे आगमन होते. माहेरवाशीण म्हणून आलेली ही गौर पहिल्या दिवशी मोठ्या थाटामाटामध्ये घरोघरी विराजमान होते आणि दुसऱ्या दिवशी तिच्या आवडीचे पदार्थ केले जातात. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आमच्याकडे गौरीसाठी घावन घाटले आणि खीरपुरीचा नैवेद्य दिला जातो. कोकणामध्ये काही जणांकडे 16 प्रकारच्या भाज्या केल्या जातात, काही जणांकडे मेथीची भाजी भाकरी केली जाते, असे विविध प्रकारचे नैवेद्य गौरीला अर्पण केले जातात. गौरीची पण आपल्याला विविध रूपं बघायला मिळतात. काही जणांकडे या उभ्या गौरी म्हणून येतात, त्यांना साड्या नेसवल्या जातात, त्यांचे छान असे मुखवटे असतात, त्यांना दागदागिने घातले जातात. पारंपरिक पद्धतीने प्रत्येकाच्या घरी गौरी आणल्या जातात. आमच्याकडे येणाऱ्या या गौरी खड्यांच्या रूपामध्ये येतात. पूर्वीच्या काळी या खड्याच्या गौरी पाणवठ्यावरून आणल्या जायच्या, पण आता ब्लॉक सिस्टममुळे हे आपल्याला शक्य नाही आहे. म्हणून आमच्याकडे ह्या तुळशीच्या कुंडीला छान प्रकारे ॲक्रेलिक कलरने कलर करतो आम्ही. मग ही घराबाहेर कुंडी बाहेर ठेवून त्याच्यामध्ये हे खडे ठेवले जातात, त्यांचं छान प्रकारे पूजन केलं जातं आणि मग त्या घरात आणल्या जातात. तर हेच आपण बघणार आहोत. चला तर मग स्वागत असो तुमचं मिनल्स ग्रीन वर्ल्डमध्ये. ही सुंदर अशी रंगवलेली तुळशीची कुंडी नंतर घरावर ठेवली जाते आणि त्यामध्ये गौर म्हणून हे 7 खडे ठेवले जातात आणि त्यांना पाण्याने छान अशी अंघोळ घातली जाते. आणि तुम्ही बघताय ही लक्ष्मीची पावलं काढलेली आहे आणि ही घरभर सुद्धा काढली जातात. आता या खड्यांना तुळशी वृंदावनातून काढून त्यांना स्वच्छ अशा लाल वस्त्रांनी पुसले जाणार आहे आणि गौर म्हणून त्यांची स्थापना होणार आहे. आपल्या बऱ्याच लोकांना या परंपरा माहिती नसतात, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर शेवटपर्यंत हा तुम्ही बघा. आता या सगळ्यांना अष्टगंध लावलं जाईल आणि मग हळद कुंकू वाहून झाल्यानंतर गणपतीची आणि देवीची आरती म्हटली जाईल आणि मग मोठ्या थाटामाटामध्ये या गौरीचं आपल्या घरामध्ये स्वागत केलं जाईल. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय शनिवारी जय देवी जय देवी जय शात्रुमतनी पुरेश्वर वंदे संजीवनी जय देव जय देव त्रिगुणी गुणी पाता ऐसे नाही चारी शमले परंतु साही वाद करता पडले प्रवाही तेथे भक्ता लागी पावसी लवलाई. जय देवी जय देवी जय शात्रुमतनी पुरेश्वर वंदे संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दाशा क्लेशा पासून थोडी थोडी गोपाशा अंबे तुवासून कोकुलाशा नर कलिंगाला पद पंकजलेशा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरेश्वरवर्धिनी तारक संजीवनी जय देवी जय गालिंदोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाही दुख तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओ आई म्हणून त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव लघं जानकीनायकं रामचंद्रमुदे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया। आता या गौरीचे थाटामटामध्ये आपल्या घरामध्ये आगमन होत आहे आणि मग तिला आपण आपल्या घरामधला प्रत्येक कोपऱ्यान कोपरा दाखवतो आणि सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली असे म्हणत तिचे छान असे स्वागत केले जाते। सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली, 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 सोन्याच्या पावलांनी अशा या गौरीच्या आगमनानंतर घर कसं प्रसन्न आणि मंगलमय होऊन जातं तीच अनुभूती तुम्हा सगळ्यांना मिळू दे। आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर।